प्रवाशांची सोय आणि वाहतुकीची सुरक्षितता लक्षात घेऊन शिवाजीनगर एसटी स्थानक पूर्ववत जागी येत्या 15 दिवसात स्थलांतरित केले जावे, अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू, असा इशारा माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दिला आहे. असे की 2019 साली पुणे मेट्रोचं काम ज्यावेळेला सुरू झालं आणि शिवाजीनगर मेट्रोच्या स्टेशनच्या कामासाठी पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेलं शिवाजीनगरचे एसटी स्थानक हे तात्पुरत्या सुरूमध्ये वाकडेवाडीला जुन्या पुणे मुंबई रोडला स्थलांतरित करण्यात आलं. मेट्रोचं काम पूर्ण होऊन आज 2 वर्ष झालेली आहे, तरी सुद्धा मेट्रो आणि महाराष्ट्र शासन यांच्या वादामध्ये ह्याचा खर्च कोणी करायचा म्हणून हे काम काही होत नव्हतं. 1 वर्षापूर्वी आम्ही आंदोलन केलं आणि आमच्या आंदोलनाला यश आलं आणि त्यावेळेला महाराष्ट्र शासनाची आणि मेट्रोची मीटिंग झाली. पुणे मेट्रोनी मान्य केलं की आम्ही आमच्या खर्चाने शिवाजीनगर एसटी बस स्थानक नवीन उभारून देऊ. नोव्हेंबर 2023 मध्ये हा निर्णय झाला. जवळपास 1 वर्ष पूर्ण होत आलेलं आहे, तरी आतापर्यंत मेट्रोनी याचं काही काम पुढे सुरू केलेलं नाहीये. मेट्रोला विचारतं तर मेट्रोवाले म्हणतात की महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्याकडून आम्हाला आतापर्यंत आराखडा आलेला नाहीये. म्हणजे शासनाच्याच ह्या 2 बाजू आहेत आणि शासनाच्या 2 ह्याच्यामध्ये जर मतभिन्नता असेल किंवा त्यांना पुणेकर जो मध्यमवर्गीय प्रवासी आहे, आज आपण पाहिलं की पुणे शहरामध्ये वाहतुकीची कोंडी किती मोठ्या प्रमाणावर आहे. कोथरूडचा माणूस जर वाकडेवाडीला जायचा असेल तर त्याला 150 ते 200 रुपये रिक्षाला लागतात, तेवढ्याच पैशामध्ये तो पुण्याहून नगरला एसटीने जाऊ शकतो. तर सर्वसामान्य मध्यमवर्गीय गरीब माणसांचं जे वाहन आहे, सार्वजनिक वाहन, हे एसटी आहे. आणि अशा पद्धतीने पुणेकर प्रवाशांचं किती अंतर महाराष्ट्र शासन पाहणार आहे म्हणून या खात्याचे मंत्री, परिवहन मंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. माझी एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे की ताबडतोब तुम्ही पुढाकार घ्या आणि 15 दिवसामध्ये शिवाजीनगर एसटी बस स्थानकाचं काम सुरू करून पुण्यातल्या नागरिकांना दिलासा द्या आणि नाही तर त्यांचा अंत पाहू नका. 15 दिवसात जर हा निर्णय झाला नाही तर माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेला पुणे शहरामध्ये येतील, काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांची गाडी अडवतील.